श्री तुकाराम महाराजांनी योग ज्ञान भक्ती आणि कर्म हे जे चार योग आहेत भारतीय संस्कृतीनं भगवंताला जोडण्याकरता योग शब्द युज धातूपासून झाला म्हणून जोडणे या अर्थाने आहे. जीव जीवाला जर स्वतःला भगवंताला किंवा भगवतीला जोडायचं असेल तर त्याने हे चार योग पैकी कोणता तरी आचरावा, कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग आणि अष्टांगयोग या परता या करता आचरावा. या चारही वेदाचं अत्यंत मार्मिक वर्णन या अभंगात केलं आहे. मी या संदर्भापुरतं बोलतो आणि पुढे जातो. योगाचं भाग्य क्षमा आहे, योग्याचं भाग्य योग आहे आणि योगाचं भाग्य क्षमा आहे. क्षमा आहे पण आधी दमा इंद्रिय. ज्याला योग साध्य करायचा आहे महाराजांच्या सारखा, ज्याला योग शक्ती निर्माण करायची आहे त्यानं आधी इंद्रियांचं दमन करायचं आहे आणि नंतर क्षमा नावाच्या लक्षणापर्यंत जायचं आहे. क्षमा नावाच्या लक्षणापर्यंत नंतर जायचं, आधी इंद्रियांचं दमन कर, इथून सुरुवात आहे. अगदी भक्तीला सुद्धा असंच आहे. ज्यानं भक्ती करायची आहे त्यांना परस्त्रिया मातेसमान मानायच्या आहेत, त्यानं ब्रह्मचर्य पालन करणं, ब्रह्मचर्य महिंसाचं शारीरम तपवते अशा प्रकारचं आहे म्हणून हे करायचं. तर गोष्ट एवढी आहे की आपल्याला जे काही भगवंताकडं जायचं असेल त्याकरता या लोकातली जी प्रलोभनं आहेत ती दूर पाठवावीत अशी गोष्ट आहे. म्हणजे आधी इंद्रिय दमन करावं, पण इंद्रिय दमन करायला इंद्रिय दम असला पाहिजे. पहिलं दम असल्याशिवाय दमन करताच कसं? एखादा नपुंसक पुरुष आहे, तृतीय पुरुष, आणि तो म्हणतात हा ब्रह्मचारी आहे, उपयोग नाही. किंवा एखाद्याचं वयोवृद्ध झालं आहे, इंद्रिय शिथिल झालं आहे. एका सभेत ब्रह्मचारी लोकांचा सत्कार करायचं ठरलं होतं. जे ब्रह्मचारी तरुण असून ब्रह्मचारी आहेत, दशा यौवन बाणली अंगी पांगिलानो हे विषया संगी काम क्रोध लोभ मोह त्यागी राहे सत्संगी सुखो नको. तुकाराम महाराज तारुण्य मुसमुसत आहे, अगदी विशीतला मनुष्य आहे, पण पांगिलानो हे विषयाकडे त्याचं लक्षही नाही. शांत अशा प्रकारचं आहे, दांत आहे, तितिक्षू आहे, उदार आहे, असा प्रकार. पांगिलानो हे विषय म्हणून काम क्रोध लोभ टाकलेले आहेत. त्या श्रीधर स्वामी महाराजांनी शौलीला मृतात एक ओवी लिहिलेली आहे की ज्याच्या अंगी तारुण्य आहे शुकदेवांसारखं, प्रसंग आहे रंभा त्यांना विनवायला आलेली आहे, एकांताचा काळ आहे, पण ज्यांच्या अंतःकरणात काम नावाच्या विकाराचं स्पंदन उठतच नाही, धार काय धातयाही पाया पडता नुठी गतावी पंडसुता, त्याप्रमाणं पुरुषत्व असून इंद्रिये पाटव्य असून आणि प्रसंग तसा त्या ठिकाणी असून ज्याचं अंतःकरण हालचाल करीत नाही त्यालाच परमेश्वर समजा. त्याला परमेश्वर समजून नमस्कार करा. तोच परमेश्वर आहे, दुसरा परमेश्वर कुठं पाहायला जाऊच नका, असं त्याने त्या ग्रंथात लिहिलेलं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. तर त्या गोष्ट सांगत होतो मी, त्या सभेत ब्रह्मचार्याचा सत्कार करायचा ठरवला. ते ज्याच्या ज्याच्या ओळखीच्या असेल त्यांना उठवलं, ओ तुम्ही उठा तुम्ही उठा तुम्ही उठा तुम्ही हे आमच्या संस्थानावरचे आहेत आणि यांची ब्रह्मचार्यांची गादी आहे, ते हे फार छान चालवतात, त्यांनी सगळा विकास केला वगैरे वगैरे त्यांचे वर्णनं लोक करायला लागले. इतक्यात एक 80 वर्षाचा म्हातारा उठला आणि काठी घेऊन पुढे येऊ लागला. ते म्हणलं बाबा कुठं चालले, बाबा कुठं चालले, बाबा कुठं चालले. हे सगळे तरुण तरुण होते. ते म्हणलं मी तिकडं चालले, ब्रह्मचार्याला बोलावले ना, मी ब्रह्मचारी म्हणे, मी ब्रह्मचारी आहे. मग त्या संयोजकांनी पुढवलं, तुम्ही कसे ब्रह्मचारी आहेत, कुठले काय परिचय? काही नाही म्हणला, माझं 80 वर्षाचं वय आहे, 5 वर्षापूर्वी माझी बायको वारली, तेव्हापासून मी ब्रह्मचारीच आहे. विनोदाचा भाग सोडा, परंतु इंद्रियावर ताबा मिळवणं हे योग प्रक्रियेचं, भक्ती प्रक्रियेचं, ज्ञान प्रक्रियेचं आणि कर्म प्रक्रियेचं सगळ्यात आहे. कर्मयोगामध्ये जरी गृहस्थाश्रम सांगितला असला
तरी त्याला संयम सांगितलाच आहे अशी गोष्ट आहे, अशी गोष्ट आहे. म्हणून आधी इंद्रियांचं दमन करण्यापासून सुरू करायचं आहे अशी गोष्ट आहे. स्वामी योगीराज स्वामी महाराजांच्या बद्दल आपल्या अंतःकरणात इतका जो कळवळ आहे, इतकं जे प्रेम आहे, ते प्रेम ते आपल्याला अनुकूल आहेत की प्रतिकूल आहेत, त्यांना ज्ञान किती आहे आपल्याला ते समजतही नाही. परंतु यांनी इंद्रियांच्यावरती, मनावरती, बुद्धीवरती विजय मिळवलेला आहे, अशा प्रकारचे हे पुरुषार्थी वीर आहेत. म्हणून ज्यांच्या इंद्रियात दम नाही त्यांना दमन करता येत नाही, दमन करून उपयोग नाही, दमन करून उपयोग नाही. ज्यांची इंद्रिये पुरुषार्थयोगी आहेत पण त्यांनी ती जर वाईट मार्गाला लावली तर ती त्याची बदनामी आणि नरकयातना देणारं काम ते ब्रह्मचर्य करील किंवा ती शक्ती करील. आणि ती शक्ती अधोगामी न राहता जर ऊर्ध्वगामी झाली आणि तीच जर ब्रह्मचर्य पालन केल्याची शक्ती जर चित्तामध्ये प्रविष्ट होईल, ऊर्ध्वरेता होऊन चित्तामध्ये प्रविष्ट होईल, तर तो मोठा योगीराज बनेल. तीच शक्ती जर मनाशी एकरूप होईल तर तोच उन्मनीचा योगी किंबहुना भगवंताला आणि आपल्या त्या ठिकाणी पुढे येऊन उभं करील आणि सगुण भक्तीत त्याचं पर्यवसन होईल. आणि ती शक्ती ब्रह्मचर्य शक्ती जर बुद्धीत पर्यवसित होईल तर निर्गुण निराकार नित्यशुद्ध बुद्ध अशा परब्रह्माचा कर्तळावरच्या आवळ्यासारखं त्याला ज्ञान होईल. बुद्धीत ती शक्ती गेली तर ज्ञानपर्यवसाय होईल, मनात गेली तर भक्तीप्रवण होईल आणि चित्तात गेली तर त्या ठिकाणी होईल. आणि जर गृहस्थाश्रमात कर्मयोगात राहिली आणि संयमानं वापरली तर जगाला अवाक करण्याजोगं अशी संतान निर्माण करून देईल. ही त्याची फलं आहेत. म्हणून त्यांनी ज्यानं त्याचा जीवनात उपयोग केला त्याचं श्रेष्ठत्व करून जग त्याला डोक्यावर त्या ठिकाणी घेतं अशी अवस्था. ही योगाचा आरंभ आहे. हा तर आरंभ आहे. पुढे यमनियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी वगैरे जे पुढचं आहे सगळं त्याच्याकडे आपण जाऊ नये आता. अशा प्रकारचं आहे. परंतु योग ज्याला साधायचा आहे त्याला आधी दमा इंद्रिये, आधी इंद्रिय दमन करा मग पुढचं बोला. आणि इंद्रिय दमन करून योग साधन केल्यानंतर सगळ्या सिद्धी आपल्याला आपल्याकडे येतात. एकीकडे सिद्धी येतात, एकीकडे अहंकार वाढतो, एकीकडे लोकांशी संपर्क होतो आणि लोकांकडून काही चुकलं की त्या योग्याला राग येतो आणि त्याच्या तोंडातून शब्द गेलं की त्याचं वाटोळं होतं. म्हणून त्याचं पर्यवसन क्षमेत झालं पाहिजे. एका तपस्व्यानं तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्यानंतर निघाले असे ते भिक्षा मागायला जाऊ म्हणे. जाता जाता ऊन फार लागले, एका झाडाखाली बसले. त्या झाडावर एक बगळी बसली होती, बगळ्याची प्राणप्रिया ती बसली होती. तिनं वरून देहधर्म केला याच्या डोक्यावरती. त्याला राग आला. राग आल्यानंतर मोठे डोळे गरगर फिरवून तिच्याकडे पाहिलं. तपश्चर्या होतीच, क्रोध आला होताच, काही बोलण्याच्या अगोदरच एक घटना घडली. ती बगळी धडाधडाधडा जळून खाली पडली, समाप्त झाली, समाप्त झाली. जे तपो तेजाची या राशी, पण तपाचा उपयोग, तेजाचा उपयोग असा करायचा नसतो. मग त्याला वाटलं की हां, हम भी कुछ कम नाही अभी, आता मी काही कमी नाही, मला हे सिद्धी सगळ्या प्राप्त झालेल्या आहेत. भिक्षा मागायला गावात आले. गावात आल्यानंतर त्या एका ठिकाणी भिक्षा मागायला आले. पती पत्नी दोघं होते, पती थोडा आजारी होता, पती त्याच्याच सेवेत होती. त्याने ओम भवती भिक्षांदेयी ओम स्वस्ती म्हटलं, भिक्षा मागितली. तिनं दोन बोट केलं की दोन पाच मिनटं थांबा, मी येते आहे, माझ्या पतीच्या सेवेत आहे. थोडा वेळ लागला आणि याचा क्रोध जागृत झाला की मी इथं उभा आहे आणि तिथं का नाही आली मला वाढायला. म्हणून त्या बगळीकडं बघायला जसे डोळे केले होते तसे डोळे भिंगुळवाणे करून पाहायला लागला तो तपस्वी.
त्यावेळेला त्या पतिव्रतेनं पटकन म्हणलं, महाराज मी ती बगळी नव्हे बरं का, तुमच्या डोळ्यांनी जळून जायला. मग मात्र धक्का बसला आणि मग म्हटलं की आई साहेब तुम्ही हे कसं ओळखलं, तुम्ही काय साधना केली. ते म्हणले मी वनात गेले नाही, तपश्चर्याला बसले त्या ठिकाणी नाही, मी काहीही अशा प्रकारचं केलं नाही, मी फक्त माझ्या पतीची ईश्वर समजून सेवा करते. तू का म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. का म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी. केलेलं तप, साधलेलं हे सगळंचे सगळं या कामक्रोधाधिक शत्रूमुळे मिळालेल्या सिद्धीमुळे सामर्थ्य वाढतं. कामक्रोधामुळे आणि अहंकारामुळे संयम जातो आणि लोकांचा संपर्क आल्यावर हा योगी काही लोकांचा विनाश करायलाच निघाला की काय, असा अर्थ होतो. म्हणून योगी असला त्याला सिद्धी प्राप्त झाल्या की त्याची जबाबदारी वाढते. जबाबदारी अशी वाढते की सामान्य लोकांच्या कल्याणाकरता त्यानं काहीतरी साधना उभी केली पाहिजे, त्यांच्याकडून करून घेतली पाहिजे, त्यांना शिकवली पाहिजे, त्यांना प्रेरणा दिली पाहिजे, जे येतील त्यांना शिष्य बनवलं पाहिजे. आणि त्यांचे आणि त्या ठिकाणी जरी अपराध होत असले तरी थोडासा संयम ठेवला पाहिजे. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, विश्व राधे राधे वंदे, विश्व राधे राधे वंदे, साहे अपराध प्रसंग आहे. याच महाराष्ट्रातला प्रसंग आहे. इंद्रायणीच्या महातीर्थ तटावरती एका कुटीत एक महायोगी त्या कुटीची ताटी म्हणजे तिचं ते काड्याचं असलेलं दार लावून आत बसले आहेत आणि बाहेरून एक 5-6 वर्षाची कन्या एक मुलगी आहे, लडीबाळ आहे. तिनंच म्हणले लडीबाळ मुक्ताबाई. ती आपल्या बंधूला उपदेश करते आहे, उपदेश करते. लोकांच्याकडून अपमान झाला म्हणून तुम्ही आत बसलात. ज्ञानदेवांना उपदेश करताना मुक्ताईला आधी दमा इंद्रिय म्हणण्याची गरजच नव्हती, कारण सगळेजण इंद्रियाचं दमन करूनच अवताराला आणि जन्माला आले होते. परंतु आपल्या योग सामर्थ्याचा, आपल्या योग दर्शनाचा, आपल्या योगप्राप्तीचा उपयोग जगाच्या कल्याणाकरता करण्याकरता जर तुम्ही आलात आणि जग त्रास देत आहे म्हणून जर तुम्ही एकांतात बसला असाल तर ही बरोबर नाही आहे गोष्ट. महाराज आपण योगी आहात. योगी पुरुषाचं लक्षण काय आहे, तिथंच उत्तर आहे. योगी पावन मनाचा. योग्याचं मन पावन असलं पाहिजे. त्याच्यात अहंकार नाही, काम नाही, क्रोध नाही, आशा मनशा तृष्णा कामना भ्रम प्रमाद विप्रलिप्सा काहीही नसलं पाहिजे. एक परमात्म्याचा अनुभव, एक प्रभूंचं प्रेम आणि एक जगाबद्दलची करुणा, या तीन गोष्टीशिवाय योग्याच्या मनात काही असता कामा नये, नाही तर तो योगी नाही.
विठ्ठल 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 विठ्ठल. विश्वरागानं जर अग्नी होऊन आलं तर संतांनी अग्नी होऊन डबल अग्नी नाही करायचा, पाणी व्हायचं. संती सुखे व्हावे पाणी. शब्दशास्त्राने क्लेश झाले तर अंतःकरणात त्याचा उपदेश मानायचा. ते क्लेश मानायचे नाहीत. त्याचं कारण आहे, त्याचं एक कारण आहे की तुमचा जो योग आहे ना, तो ज्या परमेश्वराशी तुम्हाला करायचा आहे तोच परमेश्वर या जगाच्या रूपाने नटलेला आहे. मायेनं भ्रमानं हे जग वेडं झालेलं आहे म्हणून ते अपराध करणार, ते तुमचा अपराध करणार. आणि तुम्ही जर त्याला शिक्षा दिली तर ज्या देवाला तुम्हाला जोडायचं त्या देवाला शिक्षक दिल्यासारखी होते, कारण देवाचा जगाचा अतूट आणि अनन्य संबंध आहे. विश्वपट ब्रह्मदोरा, 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 विश्वपट ब्रह्मदोरा. परब्रह्म परमात्मा जो तुम्हाला योगानं जोडायचा आहे तो, आणि ज्या जगात तुम्ही वावरता ते जग, यात ब्रह्म आपलं पट आणि दोरा उपवस्त्र आहे. त्याच्यातले धागे हे जसे ओतप्रोत आहेत एकमेकामध्ये, असाच परमात्मा आणि हे जग आहे. म्हणून या जगाला सांभाळायचं आहे. ही एक 6 वर्षाची मुलगी आणि आपल्या मोठ्या भावाला उपदेश करतोय. हा महाराष्ट्राचा संत इतिहास आहे. तात्पर्य आहे की अशा प्रकारची क्षमा तुम्ही ठेवा. योगाचे ते भाग्य क्षमा तुकाराम महाराज म्हणतात ना, ते क्षमेचं स्वरूप असं आहे. जगाने किती अपराध करावेत आणि आपण सहन करावेत. विलाप करू नये, तक्रार करू नये, प्रतिकार करू नये, आणि ते केले त्याची आठवणही आपल्याला राहू नये. अशा प्रकारचं अंतःकरण ज्याची बैठक तयार झालेली आहे तो योगी पुरुष आहे. सहनं सर्वदुःखानां अप्रतीकारपूर्वकं चिन्ताविलापरहितं सातितिक्षा निगद्यते. विवेक चुडामणी नावाच्या ग्रंथात जगद्गुरु पूज्यपाद आचार्यांनी, आद्य शंकराचार्यांनी तितिक्षा म्हणजे सहनशीलता याचा व्याख्या केलेली आहे. सगळी दुःख सहन करायची, पण प्रतिकार करायचा नाही, बरं का? अप्रतिकारपूर्वक आणि चिंता विलापरहितम. काय होईल आता माझं म्हणून चिंता करायची नाही, आणि आता वेदना व्हायला लागल्या म्हणून ओरडायचं बोंबलायचं नाही, अजिबात शब्दच काढायचा नाही तोंडातून, चित्कार नाही करायचा. पार्थाजयाच्या ठाई न सहाणे काहीची नाही, आणि सहातू असे ऐसेही स्मरण नुरे हे अनाक्रोश क्षमा जया प्राशी प्रियोत्तमा जाणते ज्ञानासी महिमा ते. असा प्रकार माऊलींची आणि आचार्यांची व्याख्या आहे. म्हणून ब्रह्मचारी असेल, ब्रह्मचर्य राहणं, इंद्रियांचं संयमन करणं ह्या श्लोकाची ह्या योगाची पार्श्वभूमी आहे. आणि मधले अष्टधा किंबहुना 8 प्रकारचं अष्टांग योग साधल्यानंतर जगात वावरताना क्षमा नावाची शस्त्र किंवा क्षमा नावाचं
आणि त्या ठिकाणी लक्षण आपल्याजवळ असलं पाहिजे. या योगाच्या दोन बाजू तुकाराम महाराजांनी सांगितल्या. अशा प्रकारच्या या सगळ्या बाजूंनी परिपूर्ण आहे यांचं जीवन. अशा प्रकारचे योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराज अशा प्रकारचे होते. यांची परंपरा एकीकडे ज्ञानेश्वर माऊलींच्या किंबहुना नाथपंथाला जुळलेली आहे. हा महाराष्ट्र तीन प्रकारच्या संप्रदायाने परिपूर्ण आहे. नाथ संप्रदाय, दत्त संप्रदाय, चंद आणि चैतन्य संप्रदाय, आणि या तिघांचं कॉम्बिनेशन मिळून वारकरी संप्रदाय बनलेला आहे. विठ्ठल आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, इथून ज्ञानेश्वर माऊलींची परंपरा. दत्तात्रय जनार्दन, जनार्दन स्वामी, दत्तात्रय जनार्दन स्वामी एकनाथ महाराज हा हा, आणि बाबाजी चैतन्यापर्यंत पासून तुकाराम महाराजांचा संप्रदाय. दत्त संप्रदाय नाथ संप्रदायात कधी आला हे आपल्याला ठाऊक आहे. नाथ महाराज दौलताबादला गेले, तिथून तीर्थयात्रेला गेले, तिथून इथे पैठणला आले, मग माऊलीने मुळी लागल्याचं सांगितलं, बोलावून घेतलं, ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण करून घेतलं, आणि मग वारकरी संप्रदायाची ग्रंथरचना एकनाथ महाराजांनी नेऊन ते या संप्रदायात आले. पण ज्ञानेश्वर माऊलींचा संप्रदाय आणि तुकाराम महाराजांचा संप्रदाय, चैतन्य संप्रदाय आणि नाथ संप्रदाय, यात बराच गॅप पडला होता मध्यंतरी. हा गॅप जो होता तो आता यांनी माझ्याकडे हे स्मरणिका पाठवली होती, त्यात थोडंसं अवलोकन केल्यावर ही गोष्ट लक्षात आली की ज्ञानेश्वर माऊलींचा म्हणजे नाथ संप्रदाय चैतन्य संप्रदायापर्यंत कसा त्या ठिकाणी आला, ते त्याचं उत्तर असं आहे की योगीराज आणि हंसतीर्थ महाराज हे ज्या त्या ठिकाणी परंपरेत आहेत ती परंपरा नाथ परंपरेची आहे. यांचे मूळ स्वरूप जे ओम भट्ट स्वामी महाराज आहेत, ते ओम भट्ट स्वामी नाथ परंपरेचे ज्ञानेश्वर माऊलींच्या पुढच्या मालिकेत कुठले तरी आहेत. इतकं डिटेल नाही आपण सांगूया अशा ह्याच्यात. परंतु त्या ओम भट्ट स्वामीपासून पुढे ही परंपरा आली, तर हे ओम भट्ट स्वामी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या समकालीन होते. एके ठिकाणी त्यांची भेट झाली होती आणि एका कार्यक्रमात ओम भट स्वामी आणि तुकाराम महाराज यांच्या सह्याही आहेत असं त्यात वर्णन आहे. म्हणजे नाथ परंपरेची नाथ संप्रदायाची परंपरा तुकाराम महाराजांच्या परंपरेपर्यंत यावी, जरी एकमेकात नाही झाली तरी एकमेकाला अनुकूल सुसंवादी अशा प्रकारची असावी. अशा प्रकारचे अनेक संप्रदाय एका छत्राखाली काही तत्वांचं कॉम्बिनेशन करून एकत्र त्या ठिकाणी नांदत आहेत आणि हा सगळा तमाम समाज त्यांच्यावरच्या श्रद्धेनं आज परिपूर्ण अशा प्रकारचा आहे. अशा प्रकारचं कार्य करणाऱ्या या परंपरेतल्या मुख्य आणि योगीराज हंस स्वामी महाराजांनी, तीर्थ स्वामी महाराजांनी ही जी योग्यता मिळवली, हा जो योग मिळवला, हे जे ब्रह्मचार्य केलं, ही जी उपासना केली, ही जी सेवा केली, उत्कृष्ट मूर्ती तयार करीत असत. प्रवरा संगमला एकदा त्यांच्या कार्यक्रमात जाणं झालं होतं. योगायोगानं दुर्दैवानं फारसा सहवाद झाला नाही, तरी थोडाफार अशा प्रकारचा झाला. तेव्हा ही जी सेवा केली ती सेवा आपल्या अंगावर घेऊन केली नाही, तर आपला सगळा भार जगदंबेवर सोडून केली. जगदंबेची सेवा करता करता ही त्या ठिकाणी केली. नाथ महाराजांनी दार उघड बये दार उघड हा जसा साद घातला, त्याचप्रमाणे स्वामी महाराजांनीही साद घातला. जीवनभर जगदंबेची सेवा केली, तिनं त्यांचं कल्याण करून अनेक शिष्यांचं कल्याण त्यांच्याकडून जगदंबेनं करविलं, आणि त्यांच्या जीवनात ती आवड जितेनी अवसरे जी आवडून जीवी उरे तेची मरणाची ये मेरे फार हो लागे, आणि मरणी जया जे आठवे तो तेच गती ते पावे म्हणून स्मरावे मातेची तुवा, हा ज्ञानेश्वरीतला जन्मांतराच्या आवडीचा सिद्धांत जो आहे तो सिद्धांत सगळीकडे घटत असल्यामुळे स्वामी महाराजांची जी श्रद्धा आहे ती तशीच आहे. आज जन्मशताब्दीच्या निमित्तानं आपण हे सगळं करत आहात, तेही आपल्यात आहेत आणि ते अत्यंत आनंदात आपल्याला आशीर्वाद देत आहेत.
अशी भावना करावी. विठ्ठल विठ्ठल ज्या जगदंबेच्या प्रसन्नतेने जीवनभर करून त्यांच्या उत्तर काळातही ही सेवा चालू आहे, याचा अर्थ असाच आहे की ते त्यावेळेसही आणि आजही त्या जगदंबेला असाच साद घालत आहेत. एकनाथ महाराजांनी जसा घातला तसा आणि त्या सादाचं वर्णन करणारं अभंग हा असून या अभंगाच्या पहिल्या चरणात एकनाथ अनादी अंबिका भगवती